परवरी कोकेरो जंक्शनाचेर ड्युटीचेर आशिल्ल्या येरादारी पुलिसाचे एक बायल उपनिरीक्षक चौकशी करून आणि गाळी घालपी भास करपाचो आरोपा खाला रवी हरबलकर व अर्जुना रावपी हाका म्हापसा न्यायालयात गुन्यांवकार थारायला. न्यायाधीश शिल्पा पंडित हाणी आरोपीक एक म्हयनो सादी बंदखण आणि 10,000 रुपया दंडाची ख्यात फरमायल्या. ही घडणूक 16 जून 2018 दिसा सांजेच्या वेळा कोकेरो जंक्शनाचेर घडली. कलंगुटे हेरादारी पुलीस स्क्वॉड कोकेरो सिग्नल मोडपी मोटारी चालकांक चालकांक फायन दिवपा खातीर जंक्शनाचेर राविल्ली. ह्या वेळार आरोपी GA07-3734 गाडयेन आयलो आणि गाडयेंतल्यान देऊन पुलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा गांवकरांक विचारले, तुम्ही ह्या जाग्याचेर कितें करतात? मोलदी गोंयच्या वाटेन ट्रॅफीक जाम आसा. गरीब मोटारी चालकांक रोख पैशे दिवन त्यांना त्रास कित्याक करतात? मोलदी गोंयच्या पुलिसांक पार्सल मेळटा देखून थंय उबी आशिल्ल्या गाडयांक चालन दिवन असो आरोप ताणी केलो. इतलेच न्हय तर तांचे नाव रवी हरमलकर आणि आपूण हजूनचो रहिवासी आणि गाळी घालून तांकां थंयच्यान भायर सरलो असे सांगून ताणी पुलिसां कडेन वाद घातलो. ह्या घडणुके उपरांत जी उपनिरीक्षक गांवकर हाणी परवरी पुलिसांक कागाळ केली त्या प्रमाण पुलिसांनी दुबावितांचेर FIR दाखल केली. क्रमांक 353 आणि 509 खाला केस नोंद केली. या प्रकरणाची सुनावणी झाल्या उपरांत न्यायाधीश पंडित हाणी रवी हरमलकराक IPC कलम 509 खाला आरोपी जाहीर करून ताका ख्यास फरमायली. एक म्हयनो सादी बंदखण आणि 5,000 रुपयाचो दंड हे फारीक करूंक ना जाल्यार वादीक 15 दीस अतिरिक्त बंदखण आणि 5,000 रुपया दंड भरचो. ही रक्कम दिवन ना जाल्यार न्यायालयान आरोपीक 15 दिसांची बंदखण दवरपाचो निर्देश दिलो. गोमंतक TV खातीर रिपोर्टर स्नेहा सोपीकर.